तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज आमची बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग होती आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये एक ठराविक अजेंडा असतो, त्या अजेंड्याप्रमाणे आज चर्चा झाली आणि बाकी जे कामकाज आहे, स्मार्ट सिटीचा जो टोटल प्रोजेक्ट आहे त्याच्यामधले दोन आयटम सोडले तर बाकी आयटममध्ये बरंचसं म्हणजे निविदा प्रक्रिया करणे वगैरे हे सगळं तर आपलं झालेलं आहे। दोन आयटम जे थोडे मागे पडतायत, एक तर ग्रीनफील्ड प्रोजेक्ट ज्याला म्हणतो तो आहे आणि दुसरा वॉटर मीटर आणि स्काडा सिस्टम यासंबंधीचा आहे। तर ह्या दोघांविषयी पण चर्चा झाली। ग्रीनफील्डच्या बाबतीमध्ये काही उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत, ग्रीनफील्डचा सगळा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे आहे आणि म्हणून त्या दोन्हीतून जे पुढे आपल्याला शासनाचे आदेश प्राप्त होतील त्याप्रमाणे ग्रीनफील्डच्या बाबतीतलं काम होईल। वॉटर च्या संबंधी असं ठरवण्यात आलेलं आहे की जो स्काडाचा प्रकल्प आहे तो पाण्याच्या उद्गमापासून ESR-पर्यंत हा जो टप्पा आहे तेवढा तो प्रोजेक्ट वेगळा राबवायचा, त्याला आज मंजुरी दिलेली आहे। आणि जो पुढचा आहे म्हणजे ESR-पासून पुढे ग्राहकांपर्यंत आणि तिथे काही नवीन मीटर लावण्याचा जो प्रयोग होता तर तो पहिले कमर्शियल इंडस्ट्रियल ग्राहकांच्या संबंधी पहिले तो प्रयोग करून बघायचा, कसं ते चालतं त्याचा फीडबॅक घ्यायचा आणि मग पुढे त्याचं सगळं व्यवस्थित वाटलं तर इतर ग्राहकांपर्यंत ते न्यायचं, अशा स्वरूपाचं आज बैठकीमध्ये ठरलेलं आहे। त्याचप्रमाणे ABD जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये काही अतिरिक्त भागातले रस्ते घेण्याचं देखील त्याच्यामध्ये ठरवण्यात आलेलं आहे। सब्जेक्ट टू बजेट जे टोटल आपली उपलब्धता आहे त्याचा विचार करून तर तो एक निर्णय घेतलेला आहे। असं या स्कीमच्या इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत आज हे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले। बाकी जी कामं आहेत ती अर्थात आपल्याला माहीत आहे की आपण पूर्ण राज्याने कोविडच्या दोन लाटेचा सामना केला। पहिली लाट आली त्याच्यामध्ये कामं बंद पडली, थांबली, स्लो डाऊन झाली, पुन्हा जी दुसरी लाट आली ती तर खूपच भयंकर होती। आपण साधारणपणे मार्चपासून आत्तापर्यंत त्या दुसऱ्या लाटेचा सामना करतो आहोत, तर आता थोडी थोडी लाट ओसरती आहे असं दिसतं आहे आणि म्हणून जी कामं स्मार्ट सिटीची आपण घेतलेली आहे त्या कामांना गतिमान करणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून आज या बैठकीमध्ये मी महापालिका आयुक्तांनाही सुचवलेलं आहे, त्याचप्रमाणे जो काही समन्वय आवश्यक आहे महापालिका आयुक्त असतील, CEO असतील, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तो समन्वय साधून ही जी कामं आता कोविडपासून जी थोडी उसंत मिळाली आहे त्यामध्ये ही कामं पुन्हा गतिमान करावीत अशी अपेक्षा करूया की पुन्हा कुठल्या तिसऱ्या लाटेचा मारा आपल्यावर होणार नाही। पण तसं नाही झालं तर आपण कामं गतिमान करू शकतो, पण त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनाही आणि आपले महापालिका आयुक्तांनाही सुचवलेलं आहे की आपण तिसऱ्या लाटेच्याबद्दल गाफील राहता कामाने, आपण त्याच्यासाठी ऑक्सिजन आणि बेड इत्यादीची सगळी तयारी केली पाहिजे, त्याचं सगळं सूत्र आम्ही घालून दिलेलं आहे। आणि सकाळीच येताना चर्चा झाली त्यामध्ये जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त त्यासंबंधीचं यथोचित नियोजन करत आहेत। त्याचप्रमाणे विभागीय आयुक्तांनी मला फीडबॅक दिला आहे, या संपूर्ण डिव्हिजनमध्ये सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाने जे त्यांना सूत्र घालून दिलेलं आहे त्याप्रमाणे ऑक्सिजन आणि अन्य गोष्टींचं नियोजन तिसऱ्या लाटेच्या दृष्टिकोनातून ते केलं जात आहे। तर एका अर्थाने आपण तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रार्थना करतोय। तिसरी लाट दुसरी लाट ओसरत असताना आपण कामं गतिमान करण्याचा प्रयत्न करतोय,
पण दुर्दैवाने तिसरी लाट आलीच तर आपली निदान ऑक्सिजन औषधं बेड्स या सगळ्या बाबतीतली पूर्ण तयारी असेल या दृष्टिकोनातून आपली सगळी तयारी असावी अशा स्वरूपाची आज दिवसभर आमची चर्चा झालेली आहे. एमसीडीसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.